विद्यार्थ्यांनो, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा वाहनाची माहिती तर तुम्हाला आहेच आणि तुम्ही पाहतही आहात रोज, हो की नाही? तुमच्याकडे सुद्धा एखादी गाडी असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल. तर आज मी तुम्हाला या गाड्यांचे जे नंबर प्लेट असतात, म्हणजे वाहनांचे जे नंबर प्लेट असतात, त्याचे रंग काय असतात त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. हा, आता बघा, जी खाजगी वाहन असतात, म्हणजे जे तुमच्या आईकडे आहे, बाबांकडे आहे, या ज्या गाड्या आहेत, या खाजगी गाड्यांची जी नंबर प्लेट असते ती पांढऱ्या पृष्ठभागावर काळ्या रंगात नंबर लिहिलेला असतो. म्हणजे नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते आणि त्याच्यावर काळ्या रंगाने नंबर लिहिलेला असतो. प्रवासी वाहने जी असतात, बस आहे, त्याच्यानंतर टॅक्सी आहे ज्याने प्रवास केला जातो, अशी प्रवासी जी वाहन आहेत, ट्रक आहे, याच्यामध्ये पिवळ्या पृष्ठभागावर काळ्या रंगात नंबर लिहिलेला असतो. म्हणजे नंबर प्लेटचा रंग असतो पिवळा आणि काळ्या रंगाने त्याच्यावर नंबर काढलेले असतात, टाकलेले असतात. आता खाजगी प्रवासी वाहने, म्हणजे काही जणांचा हा व्यवसाय असतो की नाही, कार घेतली आहे आणि ती भाड्याने द्यायची, हो की नाही, प्रवासांना जाण्यासाठी. तर असे जे खाजगी प्रवासी वाहनं आहेत यांच्या नंबर प्लेटचं काळ्या पृष्ठभागावर पिवळ्या रंगामध्ये नंबर लिहिलेला असतो. त्याच्यानंतर विदेशी दूतावासांची जी वाहनं असतात त्या वाहनांची नंबर प्लेट कशी असते? निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगामध्ये नंबर लिहिलेला असतो. राष्ट्रपती, राज्यपाल यांची जी वाहनं असतात यांच्या वाहनांना नंबर प्लेट नसते, पण मागे जी प्लेट वाहनाच्या लावलेली असते त्याच्यावर लाल पृष्ठभागावर भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणजे अशोक स्तंभ हे सोनेरी रंगामध्ये काढलेलं असतं. तर ही वाहनं कोणाची आहे हे पटकन ओळखू येण्यासाठी असे नंबर प्लेटचे रंग मुद्दा ठरवलेले असतात. याबद्दलची आणखी माहिती सुद्धा तुम्ही डिटेल काढू शकता. तर लक्षात ठेवा ना आता ही माहिती,